समर्थ निर्मूलन समिती शाखा इचलकरंजी यांच्या वतीनं आज गांधी पुतळा या ठिकाणी व्यसन विरोधी जनजागरण अभियान सुरू आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये काम करणारे आणि महाराष्ट्र आणि कोरोची शाखेचे आमचे सक्रिय सदस्य शरद कुंभार सर या निमित्तानं आपल्या बोलक्या बाहुल्यासह हजर आहेत. त्यांचा बोलका बाहुला या व्यसन विरोधी जनजागरण अभियानात आपल्याला काही सांगू इच्छितोय, आपण ऐकूया. धन्यवाद सर. मी या ठिकाणी शरद कुंभार आणि माझा बोलका बोला कोको कोंडेबा कोंडे या ठिकाणी आम्ही आज या उपक्रमाला उपस्थित राहिलो. कोको कसं काय वाटलं तुला या ठिकाणी येऊन? आवडत तुला उपक्रम? कसं काय वाटलं बाबा? चला व्यसनांना बदनाम करूया. व्यसन विरोधी जनजागरण अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इचलकरंजी च्या वतीनं या उपक्रमाला मी आणि माझा कोको यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आम्हाला जे आता फूल दिसत आहे ते निकम साहेब यांनी आम्हाला सर्वांना आमच्या या कार्यकर्त्यांना आम्ही केलेल्या उपक्रमाचं कौतुक म्हणून आम्हाला त्यांनी फूल देऊन आमचा सत्कार केलेला आहे. धन्यवाद सर. आज द दारूचा नव्हे द दुधाचा या पद्धतीच्या या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजच्या मुलांनी इथल्या नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक प्रतिसाद त्यांच्या पद्धतीचा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व युवकांना आम्ही सांगू इच्छितो की उद्या 31 डिसेंबरच्या निमित्तानं जेव्हा आपण पार्टी सदृशी अशी काही एकत्र येणं जमणं जेव्हा होतं तेव्हा आपण जाणीवपूर्वक दारूला फाटा देऊन दुधाचा तो कार्यक्रम कसा होईल आणि तो आनंदाचा जो क्षण आहे तो ते आपल्या पालकांसह राज रोजपणे अगदी रात्री सुद्धा आनंदाने उपभोगू शकतील. तर शरद कुंभार सर आणि कोकोचं आम्ही खूप आभार मानतो या निमित्तानं त्यांनी अशा पद्धतीचं अभियान राबवताना आपला सहभाग दर्शवलेला आहे. त्याचबरोबर या अभियानात राज्य प्रशिक्षण प्रमुख सुनील स्वामी सर, विनय घोगाडे, त्याचबरोबर मंगलसुरी वैशाली हुबळे मॅडम आणि बरेच कार्यकर्ते आपल्याला या निमित्तानं दिसत आहेत. नकाते काका, पाटील काकी सगळ्यांचं, त्याचबरोबर प्रधान सचिव शरद वासकर, सेवा दलाचे संघटक प्रफुल्ल आवळे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी या कार्यक्रमाबद्दल सांख्यिकी माहिती सांगितली आणि बऱ्याच आपल्या व्यवहारी भाषेमध्ये पटवून दिलं लोकांना की व्यसन किती घातक आहे आणि कसं आपल्याला आर्थिकदृष्ट्या भूदंड पाडणार आहे, ते रमेश लोहार सर या सर्वांचा आभार मानतोय. धन्यवाद.